विरारमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे आणि पोलीस त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत श्री साई मित्र मंडळ सर्वपक्षीय कृती समितीने विरार पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून नेला आहे. मोठ्या संख्येने नागरिकांनी या मोर्चात सहभाग घेतल्याचे दिसून येत आहे. या मोर्चात विरार पूर्वेकडील साईबाबा मंदिर तोडणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास पोलीस गेले 3 महिने टाळाटाळ करत असल्याने त्यांचा जोरदार निषेध केला गेला आहे. रात्री 1:30 आम्ही हे सगळं सामान आणि त्या अधिकाऱ्यांना पोलीस स्टेशन मध्ये दिलं तर विरार पोलिसांनी काय सांगितलं, तुम्ही शासकीय कामामध्ये अडथळा काढतात म्हणून तुमच्यावर आम्ही गुन्हे दाखल करू. आम्ही पोलिसांना सांगितलं की शासकीय काम असेल तर आमच्यावर गुन्हे तुम्ही दाखल करा. पोलीस दरोडेखोर कोण लुटमार होतात त्याच्याकडे लक्ष देत नाही. बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधात तक्रार करून देखील त्यांच्यावर कारवाई करत नाही. सर्वसामान्य व्यक्ती जेव्हा पोलीस स्टेशनला एखादी तक्रार करायला जातो तेव्हा त्याची देखील दखल पोलीस घेत नाही. पोलीस लोकांच्या तक्रारी घेण्यासाठी आहेत की आमदार नेत्यांच्या तालावर चालण्यासाठी? हा प्रश्न नागरिकातून विचारला जात आहे. यामध्ये महत्वाचं म्हणजे पोलीस स्टेशनची मनमानी आणि महानगरपालिकेचा चोर आणि दुटप्पीपणा. आज यांना कुठलाही कायदा नाही, कुठलाही कानून लागत नाही आणि कुठल्याही पद्धतीने मनमानी पद्धतीने ते काही करतात आणि पोलीस त्यांना सहकार्य देतात. सामान्य माणसाला, सामान्य कार्यकर्त्यांना जो न्याय लागतो तोच न्याय लागला पाहिजे आणि हेरवाडेसारखा एक चोर, एक भ्रष्ट अधिकारी तो इकडे बसलेला आहे आपल्या मनमानी पद्धतीने आणि हितेंद्र ठाकूरांच्या इशाऱ्यावर तो काम करत आहे. या इशाऱ्याचा आम्हाला त्यांच्या विरुद्ध ही तक्रार आहे की त्यांनी हितेंद्र ठाकूरांचा तो नोकर नाही तर विरारचा जनतेचा नोकर आहे आणि विरारचा जनतेचा नोकर असताना विरारच्या जनतेवर अन्याय आणि अत्याचार करत आहेत ही अख्खी संपूर्ण महानगरपालिका आणि यांच्या विरुद्ध आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहोत. विरार पोलीस स्टेशन हे अन्यायपणे वागते, विरार पोलीस स्टेशन हे मनमानीपणे वागते आणि हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या सहकार्यांना ते सहकार्य करत आहेत आणि यापुढे यांची दादागिरी आम्ही खपवून घेतली जाणार नाही आणि आम्ही याच्याहून तीव्र आंदोलन याच पोलीस स्टेशनच्या समोर करू आणि असं करू की हे विरार पोलीस स्टेशनसुद्धा बघत बसेल, हे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना असा भ्रष्ट धाडा शिकू का इकडून बाहेर पडणेसुद्धा मुश्किल करून टाकेल, इकडेच कोंडून ठेवू त्यांना. हा मोर्चा विरारमधील साईबाबा मंदिर, जीवदानी रोड ते पोलीस ठाणे असा काढण्यात आला होता. ह्या मोर्चात पोलिसांच्या कार्यपद्धतीचा निषेध करण्यात आला होता व सहाय्यक आयुक्त संजय हेरवाडे यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी ह्या सर्वपक्षीय कृती समितीतर्फे केली गेली. पोलिसांनी येत्या 8 दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले आहे.